शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर बोलतायत, थेट जाऊया. सुबत्ता पण घेऊन या, कलह आणणार पण सुबत्ता आणणार नाही, तर हे मुंबईकर किंवा महाराष्ट्राच्या जनतेला आवडणार नाही. तुम्हाला वाटतंय की इथे पथक यावं, 100% येऊ दे, त्यांना त्यांचं जे काय काम आहे ते करू दे, कारण अशी अनेक पथकं आली आणि मुंबईकरांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त तेढ कशी निर्माण होईल ते आम्ही पाहिलंय. आम्हाला दिल्लीचं नेहमीच आधार वाटतो, पण तो आधार महाराष्ट्राला मिळत नाही, तो आधार मुंबईला मिळत नाही, तो आधार ती सुबत्ता ती घेऊन या जरा, तर खरे तुम्ही महाराष्ट्रातले रहिवाशी, तर तुम्ही खरे मुंबईचे रहिवाशी शोभाल. नक्कीच नाही, पण त्यासोबतच अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेले. नाही, मी ते पाहिलं, जखम मी पाहिली, सुपरफिशियल जखम आहे, कारण कुठलाही ब्लड एकदम डीप वेन कट झाली तर ते टिप टिप गळत राहतं. हे जस्ट असं दाडीबिडी करताना आल्यानंतर जे क्लॉट होतं, म्हणजे पुरुष करतात म्हणून म्हणत्या, पुरुष करतात ते म्हणते, तेव्हा जेव्हा क्लॉट होतो, कारण माझ्या घरात माझा मुलगा आहे, माझा नवरा आहे, त्यामुळे आम्हाला माहिती आहे, तो जो क्लॉट इथे होतो तो क्लॉट सुपरफिशियल आहे, आणि तो क्लॉट मारण्याने झाला का ते बघतील ना ते पोलिसांचं. नाही, मी असं नाही म्हणू शकत, ते सगळं पोलीस यंत्रणा तपास करेल, फुटी सी सी फुटेज ते बघतील, परंतु जी जखम आहे ती मात्र मेडिकल याच्यात मी सांगेन की ती सुपरफिशियल आहे.